पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांनी वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी केले दिंडीचे आयोजन. चांदवड तालुक्यातील शिवगे येथून वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी गावातील शेतकऱ्यांनी दिंडी काढून 56 प्रकारचा नैवेद्य अर्पण करून वरुणराजाला प्रार्थना करण्यात आली. पाऊस येऊ दे अशी प्रार्थना करण्यात आली असून चांदवड तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये अजूनही पाऊस पडत नसल्याने पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्याने शिगवे ते मेसनखेडे येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात अण्णा मोर्चे शिंगावे यांनी अधिक माहिती दिलेली आहे. गेल्या 2 महिन्यापासून वरुणराजाने संपूर्णपणे पाठ फिरवली. महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये खूप पाऊस झाला, त्या तुलनेत नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यात पूर्व भागामध्ये आमच्याकडे आतापर्यंत कुठली प्रकारची पेरणी झालेली नाही. पूर्णपणे भाग कोरडा आहे आणि वरुणराजे प्रसन्न व्हावा त्यासाठी शिंगवे ते मेसनखेडे पर्वतापर्यंत आम्ही पायी दिंडी सोहळा घेऊन त्या पर्वताला जसं कृष्णाने सांगितलंय की ज्या ज्या वेळेस वरुणराजेची अवकृपा होईल जनतेवरती त्यावेळेस गोवर्धन पूजा करावी, त्याला 56 प्रकारचा भोग द्यावा, जेणेकरून तो वरुणराजाला वरुणराजा प्रसन्न होतो आणि तो धागा पकडून शास्त्राचा आम्ही शिंगवे ते मेसनखेडे पर्वतापर्यंत 56 दिंडी पायी सोहळा घेऊन त्या ठिकाणी त्या पर्वताला 56 प्रकारचा भोग देणार आणि त्याला विनंती करणार की बाबा वरुणराजा आता तरी तू जनतेवर कृपा कर आणि शेतकरी सुखी आणि समाधानी होऊ दे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.